ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी अभिमन्यू पवार यांच्यासारखा एक तरुण कार्यकर्ता उभा असलेला मला दिसतो, त्यावेळी मला मनापासून त्याचा अभिमान वाटतो, मी त्याचं अभिनंदन करतो। अभिमन्यू पवार रडला नाही, तो लढला। अजय सरकार करू शकलं नाही, ते करून दाखवलं। आज 1000 किलोमीटरचे पांदम रस्ते असतील किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड असेल, या गोष्टी त्यांनी केल्या, आणि येत्या काळामध्ये शेतकरी सुजलाम सुफलाम समृद्ध होईल अशा प्रकारचा प्रयत्न ते निश्चितपणे करतील। आज इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत, आणि मागच्या काळामध्ये आपण खूप मोठी चळवळ सुरू केली होती महिला बचत गटाची, 35 लाख महिला बचत गट आपण सुरू केले, आणि माननीय मोदीजींनी महिला बचत गटाला 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला। आणि महिला बचत गटांना कर्ज देणं याकरता फायद्याचं आहे की महिला बचत गटाला कर्ज दिलं, पुरुषाला दिलं तर ते परत येईल याचा भरोसा नाही, पण महिला बचत गटाला जेव्हा जेव्हा कर्ज दिलं 100% पैसे परत आले, 1 पैसाही महिलांनी कधी बुडवला नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी चळवळ एक आपण सुरू केली होती ती कुठेतरी या सरकारच्या काळामध्ये बंद पडलेली आहे। मोठ्या प्रमाणात महिलांना बाजारपेठ आपण देत होतो, त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टला वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रॉडक्ट मांडून विक्रीची व्यवस्था आपण करत होतो, आता ही सगळी व्यवस्था बंद झाली आहे। पण मी अभिमन्यूला विनंती करेन की तुम्ही पुढाकार घ्या, आणि विशेषतः या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याकरता मोदीजींनी खूप चांगल्या योजना तयार केल्या आहेत। खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून देखील चांगल्या योजना तयार केल्या आहेत, त्या सगळ्या योजनांचा लाभ हा जसा तुम्ही इतर योजनांचा लाभ तुमच्या मतदारसंघात आणला तसा त्या योजनांचा लाभ आणा। आमच्या महिलांच्या हाताला काम मिळालं तर आमचा परिवार चांगला होतो, आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये तुम्ही ते देखील कराल हा विश्वास मी व्यक्त करतो। आज खरं म्हणजे फार जास्त मी बोलणार नाही, पण एवढंच सांगतो अभिमन्यू पवार एक अत्यंत मेहनती अशा प्रकारचा आमदार आहे। हा कधी थकत नाही, हा कधी झोपत नाही, हा कधी झुकत नाही, हा कधी थांबत नाही, अशा प्रकारचा अभिमन्यू पवार आहे। मी खूप वर्ष म्हणजे 5 वर्ष तर त्यांनी माझ्यासोबत काम केलं, पण मी त्याला गेले 25 वर्ष ओळखतो। भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून युवा मोर्चाच्या काळापासून मी अभिमन्यूला ओळखतो। खऱ्या अर्थानं सामान्य माणसाशी ज्याची नाळ जुडलेली आहे, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं ध्येय ज्याचं आहे, अशा प्रकारचे अभिमन्यू पवार। मी अभिमन्यूजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो।